नमस्कार मंडळी, मी सौसौन अली वैभव गडियोकर क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर बरेच दिवस आपण काही रेसिपी केलेली नाहीये, तर आज मनात आलं की आपण एखादी रेसिपी करूया। तर आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप। तर सुरण हे आरोग्यासाठी किती लाभदायक असते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, पण त्याची पण एक अशी मस्त रेसिपी मी बनवणार आहे, ती तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। तर सुरण स्वच्छ धुवून त्यावरचे जी काळी साल असते ती सुद्धा मी काढून घेतली आहे, आणि त्यानंतर ह्या अर्धा किलो सुरणाचे असे मी मीडियम स्लाइसेस करणार आहे, मीडियम आकारातले, कारण जास्त पातळ केले तर ते खूप क्रिस्पी होतात आणि मग एवढी तेवढी त्याची चव नाही लागत। थोडेसे जाडसरच असे ठेवायचे, तुम्हाला पातळ हवे तर तुम्ही कापू शकतात, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही, पण मी साधारण असे कापते। आणि जर स्लाइसेस तुम्हाला मोठे वाटत असतील तर तुम्ही ते हाफ कट करून घेऊ शकता। आता मी तसेच करून घेणार आहे, हे बघा स्लाइसेस मोठे होते तर ते मी हाफ कट करून घेतले। तर सुरणाचे काप बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हा आहे अर्धा किलो सुरण, त्याचं बाहेरचं जे साल होती आणि त्याला चिकटलेली माती होती ते मी स्वच्छ धुवून नंतर ते सुरीने कापून घेतलंय, आणि त्यानंतर साधारण या आकारात मी सुरणाचे काप करून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला काप करून घ्यायचे, आणि हे सुरण मी कच्चं सुरण आहे जे मी कापून घेतलंय। तुम्हाला जर थोडंसं उकडवून म्हणजे त्याच्यामध्ये थोडा चिकटपणा असतो, कंदमुळे त्यामुळे त्याच्यामध्ये थोडा चिकटपणा असतो, तो निघून जाण्यासाठी तुम्ही अख्खा सुरण कुकरमध्ये ठेवून एक कोकम टाकून सुद्धा उकडून घेऊ शकता, म्हणजे जास्त उकडवायचं नाही आहे जेणेकरून एकदम मऊ नाही करायचं, पण मीडियम तुम्ही अर्धा कच्चा आणि अर्धा त्याला उकडून घेऊ शकतात। त्यानंतर त्यासाठी आपल्याला पुढे लागणार आहे हे कोकम आहेत, म्हणजे साधारण 10-12 कोकम आहेत जी मी भिजत ठेवली। तुमच्याकडे आगूळ असेल रेडीमेड आंबट तोही यूज करू शकतात, चिंचही वापरू शकतात किंवा लिंबूही तुम्ही वापरू शकतात। त्यानंतर साधारण अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे जिरे पूड, हा 2-3 मालवणी मसाला, याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकतात, आणि लाल तिखट प्लस गरम मसाला असं वापरा, कारण मालवणी मसाल्यात गरम मसाला ॲड असतो। त्यानंतर मीठ, हे आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, साधारण अर्धी वाटी, म्हणजे हां अर्धी वाटी आपल्याला जाड रवा लागणार आहे, तुम्ही बारीक रवाही घेऊ शकतात। त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, ही जास्त घ्या, म्हणजे सुरणाला जेवढं तुम्ही सुरण घेणार आहे त्या अंदाजे त्याला ते लागायला पाहिजे। आणि त्यानंतर 2 चमचे बेसन। तर सर्वप्रथम आपल्याला या सुरणाच्या कापांना मीठ आणि कोकम लावून घ्यायचंय। अंदाजे मीठ घाला, नंतर पुन्हा चेक करून घालू शकता तुम्ही। त्यानंतर हे जे आहे कोकम ते त्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय। हे लागेपर्यंत फक्त मी त्यात कोकम टाकून घेतलेली आहे, त्यानंतर तुम्ही ती कोकम काढून घेऊ शकतात फ्राय करताना। तर आपण सुरणाच्या कापांना व्यवस्थित मीठ आणि कोकम लावून घेतलेला आहे, आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट। तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुमचे काप असतील त्या अंदाजे आलं लसूण पेस्ट घ्या। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धणे जिरे पूड, हळद, लाल तिखट। आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून साधारण 15 मिनिटांसाठी तरी सुरणाचे काप आपल्याला ह्याच्यात मॅरिनेट करायला ठेवायचे। तर आपल्याला सुरणाच्या कापांवर रव्याचं कोटिंग करायचं आहे, त्यासाठी आपल्याला हा रवा, तांदळाचं पीठ,
हे बेसन आणि थोडंसं मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. मीठ घालताना हे लक्षात ठेवा की आपण चुरणाच्या कापांमध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट वगैरे मसाले घालताना मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, मग यातही फक्त आपण कोटिंग पुरतच मीठ घालायचं. काही जण कोटिंग मध्ये मसाला घालतात, पण मी तो चांगला सुरणाच्या कापात मुरावा म्हणून त्याला आधीच आलं लसूण पेस्ट सोबत असतानाच मसाला मी त्याच्यात ऍड केलेला आहे. तुम्ही यामध्ये सुद्धा मसाला घालून ते फ्राय करू शकता. तर साधारण मीडियम फ्लेम वर मी हे 2 ते 3 मिनिट चांगला तवा, म्हणजे मी कढई घेतली आहे नॉनस्टिक वाली, तो तुम्ही तवा सुद्धा घेऊ शकता किंवा लोखंडी तवारही करू शकता. जसे आपण मच्छी वगैरे फ्राय करतो तसंच आपल्याला शॅलो फ्राय करायचंय. तर मी साधारण मीडियम फ्लेम वर थोडस तेल टाकून तापून घेतलंय. आता मी यामध्ये थोडस कढीपत्ता टाकणार आहे. आता हे छान असे मसाल्यामध्ये मॅग्नेट झालेले आहेत, तर ते मी असे रव्याच्या या मिश्रणामध्ये डीप करून घेऊन असे यामध्ये सोडणार आहे. आपण जसं मच्छी फ्राय करतो मीडियम फ्लेम वर तसंच आपल्याला हे करायचंय. तवा जास्त तापला असेल तर तुम्ही तो कमी करून घेऊ शकता, त्यानंतर तुमच्या अंदाजे कमी जास्त करून तो तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता. याला डीप फ्राय पण करता येतं, पण शॅलो फ्राय जास्त चांगले लागतात. जसं मच्छी फ्राय करताना वास येतोय ना, तसा मस्त सुगंध सुटलाय. हे कढीपत्ता टाकणं ऑप्शनल आहे, पण एक छान असा कढीपत्त्याचा एक छान स्मेल येतो फ्राय करताना, म्हणून मी तो टाकलाय. आणि जसं तुम्हाला कमी जास्त वाटेल तसं तेल हळूहळू सोडून घेऊन तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या. आता एका साईडने ते व्यवस्थित फ्राय झालेत, म्हणजे साधारण परत तील एवढा फ्राय करून घ्यायचंय. आणि याला थोडासा सोनेरी रंग आला की जवळपास आपले सुरणाचे काप बनून तयार आहेत. नाही तर तुम्ही असं त्याला प्रेस करून जर तुमची सुरी किंवा हा आता मी चिमटा धरलाय तो जर त्याच्या आरपार गेला तर समजून जायचं की सुरणाचे काप रेडी आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं झाली आहेत आणि सुरणाचे काप बनवून रेडी आहेत. तुम्हाला कदाचित जास्त वेळही लागू शकतो मंदाचेवर, कारण तुम्ही सुरणाचे काप किती जाड कापतायत का किती बारीक पातळ कापतायत यावर डिपेंड आहे. जर तुम्ही पातळ कापले तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार, आणि जाड कापले तर ते साधारण मंदाचेवरच तुम्ही फ्राय करा, कारण जाड काप आतमध्ये शिजेपर्यंत वेळ लागतो. तर हे बघा आपले काप रेडी आहेत, मी प्रेस केल्यावर सहज चिमटा आत जातोय. तर आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा असेच तळून घेऊया, सॉरी शॅलो फ्राय करून घेऊया. तर मंडळी आपले सुरणाचे काप बनवून तयार आहे. तर मी तुम्हाला एक दाखवते, हे बघा अशा प्रकारे पूर्णपणे तो आतून सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर तुम्हाला ते अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट द्वारे नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद. अगदी टोमॅटो सॉस सोबत सुद्धा हे सुरणाचे काप एकदम टेस्टी लागतात. टेस्टी